नमस्कार इष्टानो, एक महान जज आणि वन ऑफ माय फेवरेट्स फ्रॉम बॉम्बे हायकोर्ट जस्टिस गौतम पटेल 25 एप्रिल 2024 रिटायर झालो. हो व्हिडिओ त्यांना ट्रिब्यूट म्हणून. इष्टानो, हा पहिली त्यांना ओळखाना आसलो, पण 2017 एक असो मॅटर गोयच्या हायकोर्टान पावलो, बॉम्बे हायकोर्ट एट गोवा, की तुमकां सगळ्यांक खबरूच यादूच आसतली की NGT नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल वेस्टर्न झोन जो आसलो पळय तो गोंयाक लागून पुण्याक आसलो. पूण गोंय सरकारान आनी MOEF गोंय सरकाराच्या रेकमेंडेशना वयल्यान तो पुण्याचो बँच आनी ज्युरिडिक्शन गोंयची दिल्ली व्हरपाचो निर्णय घेतलो. ताका लागून खुबशे लोक, मोस्ट प्रॉमिनंट बीन गोवा फाउंडेशन, हायकोर्टान धांवले आनी खुबशे लोक एक्टिविस्ट बीन गेल्ले. आनी PIL कॉन्स्टिट्यूट झाली, PIL रीट पेटिशन नंबर 22 ऑफ 2017. हे PIL प्रिझाईड करतलो जस्टिस गौतम पटेल आनी जस्टिस नूतन सरदेसाय. इश्टानो, ह्या PIL-च्या जजमेंटान जर तुम्ही वाचशात कितले सुंदर तरेन जस्टिस गौतम पटेलान हो जजमेंट बरयला, हेजे वयल्यानूच आय वॉज टोटली म्हटलें तेजे फिदा जालो. आनी एक्च्युली दीस जजमेंट प्लेड अ व्हेरी प्रॉमिनंट रोल, वन ऑफ द इम्पॉर्टंट रोल इन माय डिसिजन मेकिंग टू शिफ्ट टू क्विट बेजिकली माय प्रोफेशनल लायफ अँड कम आउट एंटायरली 100% इन टू सोशल लायफ फूल टायम. तुमकां थोडे एक्स्ट्रॅक्ट्स वाचून दाखयता इश्टानो, आयकपाक जाय, गरज आसा. आनी कित्याक लागून हें सगळें चलता पळय तेंचो तुमकां एक अंदाज लागतलो. टू स्टार्ट ऑफ वीथ दॅट Para 47, अबाव ऑल देर इज वन ओवर आर्किंग कन्सर्न, दीस इज एन एक्स्ट्रॉर्डिनरी स्टेट, गोंयचे उलयतालो. इन मोर वेज दॅन वन, अ प्लेस वे परहॅप्स मोर दॅन एनीवेअर एल्स sky, sea and earth meet. From horizon to horizon, it is a land of abundant richness. It is a land of confluences where diverse trends meet and coexist. And in a time of apparently incessant strife and discord, it is still a mostly liberal land. It is a kind and gentle land of a kind and gentle people. And it is also a land that, given its small size and small population, has had a wholly disproportionate influence on our art, culture, language, music, literature, architecture, history, design and more, even food, for many of what we consider our staples first come from here. Its greatest asset is one, its environment and its ecology. Its rivers and river banks, its beaches, its lakes and clear streams, its dense forests, its low hills and fertile fields, its boulders and even trees shrouded with moss and vines and lichens in the rains, its ridiculously brilliant sunset. One needs only to turn off an arterial road to either east or west to see all this firsthand and all of it within but a few minutes. हे त्याच्या उतरांनी आमच्या गोंयच्या बद्दल, तसेच गोंयकारां बद्दल, आणि स्पेशली जे पेटिशनर्स परत परत कोर्टात धाव घालतात, परत परत कोर्टात वयतात, NGT वयतात, ॲक्टिविस्ट आमचे, त्यांच्या बद्दल ऐका इष्टानो. इफ द NGT इन पुणे हॅज सो व्हेरी मेनी केसीस फ्रॉम गोवा, इट इज नॉट बिकॉज ऑर नॉट जस्ट बिकॉज द पीपल ऑफ गोवा लिटिजियस. इफ ट्रू दॅट ओनली स्पीक टू द कंटिन्यूड फेथ इन द लिगल सिस्टम अँड इट्स प्रोसेसेस, इट इज बिकॉज दे परस्यू दॅट देर इज समथिंग ऑफ वॅल्यू हियर टू प्रोटेक्ट. फ्यू आर फ्युलियस कॉजेस, इन द पास्ट फ्यू वीक्स वी सॉ नन. मेनी परहॅप्स मोस्ट are of very serious concern, raising vital questions of both public law and environmental governance. मागीर फुडें म्हणटा,
दीज आर आफ्टर ऑल स्ट्रगल्स फॉर अ बेटर टुमारो हे परत परत सांगित असतात. दिस ऑर दॅट पर्टिक्युलर कॉज मे बी लॉस्ट बट नो कॉज शुड बी अलाउड टू बी लॉस्ट फॉर वॉन्ट ऑफ ट्राईंग. फॉर दॅट वी हॅव दोज हू पेटिशन अस. इक्वली सर्टनली नो कॉज शुड बी अलाउड टू बी लॉस्ट फॉर द वॉन्ट ऑफ अ कोर्ट. दॅट इज अप टू अस अँड टू द गव्हर्नमेंट. For this is something none can deny. This is a land truly worth fighting for. तसेच पुढे म्हणता इष्टानो 48 पॅरान वी से दिस बिकॉज दो वी कॅनॉट कमांड इट वी कॅन मोस्ट एम्पेथिकली कमेंड इट दॅट बोथ द स्टेट गव्हर्नमेंट अँड द MOEF must immediately take up with all seriousness the proposal to establish a circuit bench in Goa. NGT-cho circuit bench goyan hadcho mhanun judgmental mention kellele 2017 nishtano itlo mahan vyakti itlo mahan judge jeka amche goiche amche environmentache amche natureache amche ecologyche इतले इम्पॉर्टन्स आणि इतले ब्युटिफुली त्यांनी या जजमेंटान बरयला पोएट्री बरयलेल्या सारखी इष्टानो दीस आर मोटिवेटिंग फॅक्टर्स. असले वाचपाक जाय असले लोकांची प्रेरणा घेऊक जाय. महान व्यक्ती आहे जस्टीस गौतम पटेल. असले महान व्यक्तीची प्रेरणा घेऊन जेव्हा तुम्ही असल्या कामांक देवता त्यांना मागीर महत्व किरें तो कळटा आणि मागीर तुमची इंटेन्शन हालना तुमच्या लक्षा वयल्यान. इष्टानो तुमकां दिसता आसतले की इतले सुंदर बरोवपी पोएटीक मनीस म्हटले सादे बोळे आसतले म्हणून. ना, अजिबात ना. ही वॉज व्हेरी अपरायट अँड व्हेरी डिसिप्लिन्ड जज. आमचे गोंयचे काही ॲक्टिविस्ट जेन्ना कोर्टान त्यांचे मॅटर्स येतलेले तांकां अक्षरशा रडयल्ले आसा ह्या जजान. कोर्टान लिटरली रडला ॲक्टिविस्ट आमच्या हायकोर्टान. पण तरी आसतना म्हाका खूब आवडटा. ही इज व्हेरी इन्स्पिरेशनल फॉर मी आनी आय वील ऑलवेज ट्राय टू फॉलो हीज फूट स्टेप्स. आनी एड टू दॅट जजमेंटान जशें बरयलां ती प्रेरणा घेवन आमी ह्या झुजान मदीं पडला आतां ह्या लढ्यांत. इश्टान तुमी वाचा, प्रेरणा घ्या, विचार करा. सगळे जाण मेळोन आमी आमचें गोंय वाचोवया. देव बरें करूं.